वाकड्या तोंडाचा गांधी संजय राजाराम राऊतनी त्याची काय अवस्था केली आहे, असे दिवस उद्धव ठाकरेंवर आणि त्यांच्या उभाटावर आलेले आहेत। अण्णा हजारेजीने मशाल हातात घ्यावी, असे दिवस उद्धव ठाकरेंवर आणि त्यांच्या उभाटावर आलेले आहेत। मला आठवतं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी अण्णा हजारेजींना वाकड्या तोंडाचा गांधी असं म्हणून बाळासाहेब म्हणायचे, टीकाही करायचे। आणि आज बाळासाहेबांच्या म्हणण्यानुसार त्याच वाकड्या तोंडाच्या गांधीच्या हातात मशाल घेण्याची बाब आणि मागणी आणि आग्रह सामन्यातूनच करायला लागतोय, हेच म्हणजे उद्धव ठाकरेंनी आयुष्यामध्ये काय कमवले ह्याचं उत्तम उदाहरण आहे। किंवा त्यांच्या कामगार संजय राजाराम राऊतनी त्याची काय अवस्था केली आहे, हे त्याचं उत्तम उदाहरण आहे। अण्णा हजारेजींना परत एकदा मशाल पेटवायचीच असेल, उपोषण करायचंच असेल, तर त्यांनी मातोश्रीच्या समोर जाऊन करावं। कारण का सर्वात मोठा भ्रष्टाचारी, सर्वात मोठा चोर हा मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसला असल्यामुळे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाई लढायची असेल तर पहिला मातोश्रीच्या बाहेर जाऊन उपोषण करावं, मशाल जळावी आणि मग भ्रष्टाचार संपवण्याची भाषा करा।